नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. राम मंदिर मुद्द्यावरची पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. राम मंदिर उभारणीच्या मार्गात काँग्रेसकडून खोडा. राजस्थानमध्ये मोदींचं वक्तव्य. अयोध्येमध्ये श्रीरामांचा भव्य पुतळा उभारणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांना अटक. संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत पोलिसांनी केली अटक. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येत वापरलेली दुचाकी आढळली बीडच्या मोरगावात. परिसरामध्ये एकच खळबळ. आणि इस्लामपूरच्या साकेत कांबळेचा खूनच. आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात. आता पाहूया सविस्तर वृत्त. राम मंदिराच्या मुद्द्यावरती भाजप सरकार सत्तेत आलं मात्र तोच मुद्दा भाजप विसरले अशी टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर मुद्द्यावरती बोलताना काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे. राम मंदिराच्या मार्गामध्ये काँग्रेस अडथळा आणत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत ते बोलत होते. अयोध्या प्रकरणात काँग्रेस न्यायालयीन प्रक्रियेत दखल देत आहे. अयोध्या प्रकरणात काँग्रेसच्या वकिलांनी कोर्टात सुनावणी टाळण्याची मागणी केली आहे. काँग्रेस खूप मोठा खेळ खेळत आहे. मोदींनी म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या मोठ्या वकिलांना काँग्रेस राज्यसभेत पाठवण्याची तयारी करत आहे. भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. सुप्रीम कोर्टात वकील राम मंदिराच्या मुद्द्यावर दबाव टाकतात. ते म्हणतात की 2019 पर्यंत या प्रकरणावर सुनावणी होऊ नये. अशा प्रकारे राजकारण सुरू आहे. आज राज्यसभेचे सदस्य मोठ्या मोठ्या वकिलांच्या मार्फत सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग आणण्याची भीती दाखवतात. भाजपसोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेकडून देखील आता राम मंदिर बांधण्याची मागणी जोर धरत असताना भाजप सरकारवर दबाव वाढत आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की जर भाजप सरकार संसदेत विधेयक आणणार असेल तर शिवसेना त्याला पाठिंबा देईल. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. अयोध्येमध्ये आता श्रीरामांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने याबाबतची घोषणा केली आहे. अयोध्येमध्ये 221 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून श्रीरामांचा हा पुतळा जगातील सगळ्यात उंच पुतळा असेल असं सांगण्यात येत आहे. 151 मीटर उंच मूर्ती, 20 मीटर उंच छत्र आणि 50 मीटर उंच पाया असं या 221 मीटर उंच पुतळ्याचं स्वरूप असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किला इथं संकल्प पूजा केली. झोपलेल्या कुंभकर्णाला जागा करण्यासाठी आलोय असं सांगत न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच राम मंदिरासाठी कायदा करा, शिवसेना पाठिंबा देईल अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी लक्ष्मण किल्ल्यावरून केली. यानंतर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या खासदारांनी हाती पंचारती घेऊन शरयू नदीची आरती केली आणि शरयू नदीला राम मंदिरासाठी साकडं घातलं. असे असताना आता अयोध्येत श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे. श्रीरामांचा हा पुतळा जगातील सगळ्यात उंच पुतळा असेल असंही सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या संवाद यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भोर यांना अटक करण्यात आल्याचं समजतंय. नगरच्या तोफखाना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. तसेच आणखी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तर मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी या अगोदर मोर्चे काढले होते. मात्र सरकार वेळ काढूपणा करत आहे त्यामुळे मराठा राज्य समन्वय समितीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 26-11 पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सदरचा मोर्चा रद्द करावा अशी पण भूमिका मांडली होती. मात्र समितीने मोर्चा काढला जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये मराठा पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. समन्वय समितीचे सदस्य संजीव भोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर 151 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तसेच त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत वापरण्यात आलेली दुचाकी
बीड जिल्ह्यातील मोरगाव या ठिकाणी सापडल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेने बीड कनेक्शन समोर आलंय, पाहूयात हा रिपोर्ट। दाभोळकर हत्येचं आणखी काही बीड कनेक्शन आहे का, त्याचा तपास आता एटीएस करत आहे। दुचाकी जाळून पुरावा नष्ट करणाऱ्या भंगार व्यावसायिक विष्णू जाधवला ताब्यात घेतलं आहे। मोरगाव हे बीड पासून 37 किलोमीटरवर आहे। शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले हे मोरगाव आता हत्येशी संबंधित असल्याने कुप्रसिद्ध होऊ लागले आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दुचाकीचा पुरावा याच मोरगाव परिसरात नष्ट करण्यात आला होता। मोरगाव मधील विष्णू जाधव याने ही दुचाकी नष्ट केली। विष्णूच्या कुटुंबात आई वडील, भाऊ आणि दोन बहिणी आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विष्णू हा पुण्याला राहतो। त्याचा पुण्यामध्ये भंगार व्यवसाय आहे। त्याच्या एका मित्राने त्याला ती दुचाकी भंगारमध्ये विकली होती, मात्र विष्णूने सदर दुचाकी स्वतः वापरली। जेव्हा ही दुचाकी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत वापरात आल्याचे कळताच विष्णू जाधव याने ही दुचाकी त्याच्या शेतात बाजूला एका खदानीत जाळून टाकली, त्याचे पार्ट पुरून टाकले। या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या तपासात विष्णूचे नाव आल्याने पोलिसांनी विष्णूला ताब्यात घेतलं आणि जिथे विष्णूने दुचाकी जाळली त्या ठिकाणी पोलीस पोहोचले। या संपूर्ण दुचाकीचा छडा लागला, मात्र यात विष्णूचा काहीच दोष नसून विष्णूच्या मित्राने त्याला फसवल्याचा दावा विष्णूचे नातेवाईक करतायत। त्याच्या गावी तो राहत नसून तो पुण्यात आल्याचे गावातील लोक सांगतात। मोरगाव येथील एका शेतात एक वस्तीत असलेलं हे विष्णूचं पत्र्याचं घर आहे। विष्णूची वृद्ध आई कर्णबधीर आहे। गेल्या अनेक वर्षांपासून विष्णू घरी आलाच नसल्याचा दावा त्याची आई करते। विष्णू पुण्यात काम करत होता, त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का याची पुसटशीही कल्पना त्याच्या आईला नाही। मात्र गेल्या 1.5 महिन्यांपासून पोलीस घरी येत आहेत आणि घराची झाडाझडतीही करत आहेत, असं त्याच्या आईने सांगितलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी याच मोरगावात आणून जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मात्र विष्णूबद्दल शेजारीही काहीच बोलायला तयार नाहीयेत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्या हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या दुचाकीची विल्हेवाट बीड तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। एकूणच या दुचाकीला त्या ठिकाणी एका दरीत नेऊन जाळण्यात आलंय, पुरण्यात आलंय। काही प्रमाणात बीडचं काही कनेक्शन आणखी दाभोळकर हत्या प्रकरणात आहे का याचा तपास एटीएस पथक करत आहे। मी अनिल घोरड, शालिनी प्लस साठी बीड। इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये 8 दिवसापूर्वी साकेत उदय कांबळे हा बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवण्यात आली होती, मात्र साकेत कांबळे याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून इस्लामपूर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय। साकेतचा खून करून मृतदेहाचे तुकडे करून सुकुर्डे नदीमध्ये टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याचं समजतंय। इस्लामपूर पोलीस स्टेशनला 8 दिवसांपूर्वी साकेत उदय कांबळे हा बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंद झाली होती। त्याचा आर्थिक देवघेवीतून घातपात झाल्याचा संशय इस्लामपूर पोलिसांना आल्याने त्याचा फोन लोकेशनवरून शेवटचा फोन अनिकेत गणेश पाणीरे याचा असल्याचे त्यांना कळले। पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता अनिकेतने संकेत याचा खून केल्याची कबुली दिली। संकेतचा खून करून चिकुर्डे नदी पुलावरून त्याचे तुकडे खाली टाकून दिल्याचे त्याने सांगितले। या प्रकरणी पोलिसांनी संतोष पवार यालाही अटक केली आहे। कुरळक पोलीस स्टेशनचे API विवेक पाटील यांनी आपल्या टीमसोबत ऐतवडे खुर्द येथील शासकीय बोटीच्या सहाय्याने पाण्यात काही सापडते का पाहिले असता दिवसभरात काहीही पुरावा सापडला नाही। यासाठी रेस्क्यू फोर्स जवान बोलवण्यात आले होते। इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व कुरळप पोलीस ठाण्यातील कर्मचारी तथा LCBचे अधिकारी, सांगली जिल्हा अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराडे, इस्लामपूर उपविभागीय अधिकारी किशोर काळे हे दिवसभर नदीवर तळ ठोकून होते। यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। प्रथम मोठे दोर बांधून पाण्यात चुंबक सोडण्यात आले होते। मयताचे तुकडे शोधण्यासाठी पोलिसांची दिवसभर चांगलीच दमछाक झाली होती। एकदा किनगाव फाट्यावरील तांदुळवाडी येथील वारणा नदी तर कधी चिकुर्डे वारणा नदीच्या दरम्यान दिवसभर तपास सुरू होता, पण काहीच सापडले नाही। संकेत कांबळे या इसमाचा 18 तारखेला मिसिंग झालेलं होतं आणि या संदर्भाने त्याच्या चौकशीमध्ये काल आपण इस्लामपूर पोलीस स्टेशन येथे 302 नंबरी गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून सदर इसमाची साकेतची बॉडी ही चिकोडे ब्रिजवरून वारणा नदीत टाकल्याची माहिती मिळाल्यावरून आपण या ठिकाणी वारणा नदीत शोध घेत आहोत। आत्तापर्यंत
चिकोडे ते कुंडलवाडी याच्यापर्यंत आम्ही शोध घेतलेला आहे. अद्यापही शोधाचं काम चालू आहे. बॉडी मिळेपर्यंत हे शोधाचं काम चालू आहे. मात्र ही खळबळजनक बातमी समजताच चिकुर्डे व परिसरातील नागरिकांनी नदीवर मोठी गर्दी केली होती. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा असंवेदनशीलपणा समोर आलाय. एका गतिमंद अल्पवयीन पीडित मुलीला मेडिकल करण्यासाठी तात्काळच बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांनी देखील येथील डॉक्टरांबद्दल संताप व्यक्त केलाय. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर तिला पोलिसांनी मेडिकलसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेले असता तेथे महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने पीडित मुलीला 3 तास थांबवून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी गावात फिरत राहते. 24 नोव्हेंबर रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातील आरोपी संतोष पंडित जाधव याने मुलीला इशारा करून गावातल्या नाल्यामध्ये नेले आणि तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडितेने आपल्या घरच्यांना दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संतोष पंडित विरोधामध्ये बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला मेडिकलसाठी रुग्णालयात नेले असता तेथे महिला डॉक्टर नसल्याने जवळपास 3 तास पीडित मुलीस पोलिसांसह ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणमधील जे लैंगिक अत्याचारामध्ये जी पीडित मुलगी आहे तिला आम्ही गुन्हा दाखल होताच मेडिकल करणं आवश्यक असल्यामुळं तिला हॉस्पिटल येथे घेऊन आलो आम्ही. सुरुवातीला तिथलं वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट लिहून दिलं की उद्या घेऊन या. त्याच्यानंतर मी स्वतः आलो आणि त्यांना विनंती केली. त्यावेळेस ते आत्ता करतो, आम्ही आत्ता करून देतो असं म्हणत जवळजवळ 2-2.5 तास झाले. कोणी लेडी डॉक्टर पण आली नाही आणि वैद्यकीय तपासणी पण झाली नाही. मेडिकल होणं आवश्यक आहे. मेडिकल लवकर झालं तर तपास दृष्टिकोनातून आम्हाला फायदा होऊ शकतो. ग्रामीणला गेलो, ग्रामीणला ठाणेदाराच्या इकडे गेलो. मग ठाणेदाराच्या इकडे कंप्लेट केली. कंप्लेट करून मग ठाणेदार साहेब म्हणजे आपण मेडिकल करू. मेडिकल करायलासाठी मॅडम सोबत मी आली. हे पब्लिक होते सोबत. हे पब्लिक येऊन मग डॉक्टर म्हणत जाय की बा 2-2.5 घंटे झाले, 3 घंटे होऊन राहील. तर डॉक्टर म्हणे मेडिकल आज तर काही होऊ शकत नाही, उद्या आपण 8 वाजता मेडिकल करू. म्हटलं मेडिकल आजच पाहिजे, 24 घंट्याच्या आत मला मेडिकल लागते. तर डॉक्टर म्हणला की डॉक्टर नाही आहे मेडिकल करायसाठी. तर म्हटलं मग डॉक्टर तुम्ही 15 घंट्यात बोलू शकत ना, तुमच्याच्यानं होत नाही. डॉक्टर की काय करता म्हणलं तुम्ही, हां तुम्ही करू शकत ना. 15 मिनिटात जरी डॉक्टर बोलवू शकत ना तुम्ही, तर मग काय करू शकता म्हणलं तुम्ही. हां तर म्हणलं तुम्ही डॉक्टरला बोलावू शकता, डॉक्टरला बोला म्हणलं. आम्ही जर म्हटलं ते डॉक्टर दिलं जर नाही आजच मेडिकल पाहिजे म्हणलं 24 घंट्याच्या आत मला, आम्ही त्याच्या घरी जाऊ शकत नाही. जर मग मॅडम म्हणे चला तिकडे, मग साहेबाच्या इकडे गेलो. साहेबाला सांगलं की ते डॉक्टर असे असे म्हणून राहिले. मग साहेब म्हणत चला मग तरी. उलटी आल्यावर डबल त्याने काही एवढी केअर काही घेतली नाही अजून बी. झालं का मेडिकल? झालं. मेडिकल झालं का? मेडिकल झालं नाही अजून. मग आता डॉक्टर म्हणतात की करतो आम्ही. करतो तर किती घंट्यात करता अजून? 3 घंटे लागून राहिले. हां हे डॉक्टर लोक काही केअर घेऊन नाही राहिले ना. ते गरीबाला न्याय कधी भेटणार आहे? जीव गेला. हां बलात्काराची केस असल्यावर मतिमन पोरगी, हां तिची जर केअर घेत नाही तर चांगल्या माणसाची काय केअर घेतील डॉक्टर लोक. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे एका अल्पवयीन मतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आहे त्याचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे लैंगिक अत्याचाराची ही घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि ही घटना घडल्यानंतर ज्यावेळी पीडितेला सामान्य रुग्णालय खामगाव येथे नेण्यात आलं आरोग्य तपासणीसाठी त्यावेळी दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणीही महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हत्या आणि महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानंतर त्या ठिकाणी सामान्य रुग्णालय प्रशासनाने यांना रेफर करायला हवं होतं किंवा तातडीने महिला आरोग्य अधिकारी उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतु तसा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आणि तब्बल 3 तास पीडितेला आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी वाट पाहावी लागली. सामान्य रुग्णालय प्रशासनाने या घटनेचं कुठलंही गांभीर्य लक्षात घेतलं नाही.
लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर लवकरात लवकर आरोग्य तपासणी होणं हे अतिशय आवश्यक असतं. परंतु हे कुठेही गंभीरतेने न घेता या प्रकरणामध्ये जी काही दिरंगाई करण्यात आली ती अतिशय निषेधार्ह आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो आणि या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई झाली पाहिजे. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने एका 6 वर्षीय चिमुकलीवरती हल्ला केल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव इथून समोर आली आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामध्ये खुशी बंडू ठाकरे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. खुशी ठाकरे सकाळी गावातील आपल्या 5 सवंगड्यांसह याच परिसरात फिरायला गेली होती. गावातील बस थांब्याजवळ गांगलवाडी मार्गावर हे सर्व सवंगडी आले असता खुशी दिसली नाही, ती मागे राहिली होती. याच दरम्यान मागावर असलेल्या बिबट्याने तिला ठार केले. विशेष म्हणजे गावाच्या आजूबाजूला जंगल नाही, अशा वेळी हे हल्ले होणे गंभीर बाब आहे. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. सोलापूर येथील उत्तर कसबा परिसरामध्ये काळी मस्जिदीजवळ गुरुवारी रात्री पैगंबर जयंतीला लावण्यात आलेल्या पताकांच्या कारणावरून गोंधळ झाला होता. या गोंधळातून हाणामारी झाली आणि या घटनेमध्ये रफिक हुसेन शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावरून चावडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणातील 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय अशी माहिती डीसीपी मधुकर गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. उत्तर कसबा परिसरातील काळी मस्जिदजवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास पैगंबर जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या पताकांच्या कारणावरून गोंधळ झाला होता. या गोंधळातून हाणामारी सुरू झाली. या घटनेमध्ये रफिक शेख हे जखमी झाले होते, त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून कोर्टासमोर हजर केले असता 27 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती डीसीपी मधुकर जाधव यांनी दिली आहे. रोजी काळी मस्जिद चौकामध्ये 2 गटांमध्ये पताका काढण्याच्या कारणावरून मारामारी झाली आणि त्यामध्ये एका इसमास बेल्ट आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याने रफिक शेख हुसेन शेख हा मयत झालेला आहे. सदरबाबत फौजदार चावडी या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून त्यामध्ये 302, 324 तसेच गर्दी मारामारीचे कलम लावलेले आहेत. सदर गुन्ह्यातील 9 ते 10 आरोपी यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांनी माडा येथे शिताबीने अटक करून सदर गुन्ह्यात अटक केली आहे आणि त्यांना आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है, आप पारसी नहीं है, आप दादा भाई नौरो जी के बेटे. मतलब ये रोड आपके बाप की नहीं है. मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है. तो फिर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तानू. हेलो, पैसे पार देना पाजी. फर्ज करो ये रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फाड़ लेंदा. आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप की नहीं है. शाबाश. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. बारामती तालुक्यातील झारगरवाडीमध्ये प्रथमच मॅटवरील कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. राणा प्रताप क्रीडा मंडळ झारगरवाडी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यात 45 किलो आणि 62 किलो वजनी गटातील कबड्डीच्या स्पर्धा रंगणार आहेत. ग्रामीण भागामध्ये प्रथमच मॅटवरील कबड्डी स्पर्धा पार पडत असल्याने हा एक आकर्षणाचा विषय ठरत आहे. ग्रामीण भागात प्रथमच मॅटवर कबड्डी स्पर्धा पार पडत असल्याने तो आकर्षणाचा विषय ठरत आहे. ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना मॅटवर खेळण्याचा सराव व्हावा. ग्रामीण भागातील खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरील कबड्डीत आपलं नाव आणि गावाचं नाव उज्ज्वल करावं हा मॅटवर कबड्डीचे सामने आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे राणा प्रताप क्रीडा मंडळ झारगडवाडी आणि या स्पर्धेचे उद्घाटक पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी सांगितलं आहे. ग्रामीण भागात प्रथमच मॅटवरील कबड्डी स्पर्धा होत असल्याने या मॅटवरील स्पर्धा आकर्षक ठरत असून त्याला प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा एक क्रीडा क्षेत्रातील ग्रामीण भागातला अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि यात
माझे सर्व ग्रामीण भागातले कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळाडू तयार होतील याचा मला अभिमान पण आहे आणि याची मला खात्री आहे. मॅचच्या माध्यमातून प्रथमच जारगरवाडीत सामने घेत आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं महाराणा प्रताप क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेने गेल्या 25 वर्षापासून या कबड्डीचे सामने विविध उपक्रम राबवत असतात, परंतु प्रथमच आज त्यांनी मॅटवर हे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याबद्दल मी बनकर सरांचा मनापासून कौतुक करतो, त्यांना जिल्हा परिषदेच्या वतीने शुभेच्छा देतो. जिल्हा परिषदेच्या वतीने व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा क्षेत्राच्या वतीने मी त्यांना आज कार्यकर्त्यांना इथले आवाहन केलेलं आहे की आपण काहीही तुम्ही सांगाल क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत त्या त्या सुविधा मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. त्यामुळं महाराष्ट्रातले एक नामवंत असे आमचे क्रीडा खात्यातले जे काही मूल्य आहेत ते तयार होतील. त्याबाबत साहेबांनी अशाच पद्धतीची घोषणा केलेली. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बीड जिल्हा आणि दुष्काळ हे एक समीकरणच बनलंय. गेल्या 3 वर्षापूर्वी दुष्काळाचे चटके बसलेले शेतकरी अद्यापही त्यातून सावरलेले नसताना याही वर्षी पुन्हा जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवली आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं, त्यामुळे इथल्या जनावरांच्या चाराचा प्रश्न उपस्थित झालाय. चाऱ्याच्या शोधात बीडमधील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या 600 मेंढ्या शेळ्यांसोबत परिवारासह भटकंती सुरू केली आहे. रानोमाळ मिळेल तिथे पाणी आणि जमेल तिथे मुक्काम करत मजल दरमजल करत भटकंती करताना पाहायला मिळाले. केवळ चारा उपलब्ध नसल्यामुळे एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच चारा पाण्याची परिस्थिती भीषण असताना अद्याप तरी शासनाने चारा दिला नाही, ना कोणत्याही ठोस उपाययोजना याबाबत निर्णय घेतला नाही असं नागरिकांमधून बोललं जात आहे. पशुधन कसे जगवायचे हाच प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर आहे. विक्रीसाठी पशूची किंमत बाजारात खालावलेली आहे, तर चाऱ्याची किंमत शेकडोहून आता नगावर आली आहे. यामुळे आपली जनावरे कवडीमोल विकल्याशिवाय शेतकऱ्यांना सध्या तरी पर्याय नाही. पण पशुधन सांभाळणार शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडला आहे. चारा आणि पाण्याची गंभीर समस्या आहे, तर शेतकऱ्यांना आपले गुरेढोरे खाटकाच्या दावणीला विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. इतक्या कठीण प्रसंगी शेतकरी शासनाकडे अपेक्षा करताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्हा आणि दुष्काळ हे एक समीकरण आहे. एकूण सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं भीषण वास्तव आहे. गुराढोरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडचे जनावरे चित्रा सांभाळायचं कसं, ते जगवायचं कसं, म्हणून बरेच शेतकरी ते जनावरे खाटकाच्या दावणीला विक्रीसाठी नेत आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा बाजारभाव अतिशय कवडी मोल येत आहे. एकूणच प्रशासनानं दुष्काळ जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला जाहीर केलं असताना अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना जनावरांसाठी शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या नाहीत. हे गंभीर स्वरूपाचं दुष्काळाचा सामना आता सध्या बीड जिल्हावासियांना करावा लागत आहे. मी अनिल गोरड, शालिनी प्लस साठी बीड. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना समोर आली. या अपघातामध्ये हर्षल राजेंद्र ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर हर्षद आणि प्रशांत हे गंभीर जखमी झाले. नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील हर्षल राजेंद्र ठाकरे वय वर्ष 30 याचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्षल ठाकरे आणि आपल्या 2 मित्रांसोबत हे तिघही दुचाकीने नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 ने नागपूरकडून जामकडे भरधाव वेगाने येत होते. चिमणाधरी गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि ती रस्त्यावर स्लिप झाल्यानं या तिघांचा अपघात झाला. त्यामध्ये हर्षल याचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचे 2 सहकारी गंभीर जखमी आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सांगलीमधून येत्या 26 तारखेला तब्बल 10,000 मराठा युवक विधान भवनावरती धडकणार आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयास घेराव घालण्यात येणार असल्याचा मराठा क्रांती मोर्चाने इशारा दिलाय. महाराष्ट्रामध्ये 16 नोव्हेंबर पासून सुरू झालेली संवाद यात्रा ही 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार आहे. 4-व्हीलर गाड्या करून हा ताफा सकाळी निघणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा अनेक मागण्यांसाठी ही संवाद यात्रा मुंबईमध्ये अधिवेशनावर धडकणार आहे. जर आरक्षण नाही मिळाले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला पाडू असा इशारा यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. सध्या खामगाव पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.
त्यामुळे या मार्गावरती नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. मागील महिन्यामध्ये याच रस्त्यावरच्या अपघातामध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी आता प्रवासी वर्गातून होऊ लागली आहे. शुक्रवारी धारूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील डॉक्टर आंबेडकर चौकाचे काम संथगतीने चालू असल्यामुळे सायंकाळी अंधारात रस्ता लक्षात न आल्याने चौकाच्या खड्ड्यात मोटारसायकल कोसळल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. या अपघाताला संबंधित अधिकारी व गुत्तेदारच जबाबदार असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. राष्ट्रीय महामार्गावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचे काम संथगतीने चालू आहे. संबंधित अधिकारी यांच्या मनमानीमुळे हे काम संथगतीने सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी एका मोटारसायकल स्वारास येथील खड्डा लक्षात न आल्याने तो मोटारसायकलसह खड्ड्यात पडल्याने दोघे जण जखमी झाले होते. या दोघांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे शासकीय रुग्णालयात उपचार घेतले जात असताना सय्यद मुन्ना हा मरण पावला तर सय्यद तैसूर हा गंभीर जखमी झाला असून त्याला डोक्याला मार असल्याने लातूर येथे उपचारासाठी हलवले आहे. या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने हा अपघात घडला असून या अपघातामुळे धारूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाचं पालखी मार्गाचं काम सुरू आहे, मात्र हे काम अतिशय संतगतीने चालू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी दगडं वगैरे पडलेले आहेत, त्यामुळं वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहेत. आपल्यासोबत आहेत काही प्रवासी, त्यांनाच जाणून घेऊया की त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत. आज ह्या ठिकाणी धारूर ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे आणि आंबेडकर चौकापासून ते कॉलेजपर्यंत ठिकठिकाणी मातीचे ढिग, खडीचे ढिग या ठिकाणी, यामुळं अपघाताचं प्रमाण या ठिकाणी भरपूर वाढलेलं आहे. आणि त्या अपघातामध्ये आतापर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यूमुखी पडले लोक या ठिकाणी. ते आमची दिलीप बिडकॉन कंपनीला अशी विनंती आहे की त्यांना या ठिकाणचं जे खड्डे मातीचे ढिग पडलेत ते तात्काळ उचलून घ्यावेत, एवढीच आमची विनंती आहे. प्रवाशातून हे काम तत्काळ मार्गी लागावं अशी मागणी पुढे येत आहे. जळगावच्या शिवाजीनगर भागातील लाकूडपेठेमध्ये शनिवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली. यात एक शॉमिल आणि 2 प्लाऊडची दुकाने आगीत भस्मसात झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचं समजत आहे. जळगावच्या शिवाजीनगरमध्ये कानळदा रस्त्यावर शहरातील सर्वात मोठी लाकूडपेठ आहे. या लाकूडपेठेला रात्री 12:30 सुमारास अचानक आग लागली. सर्वप्रथम शिवविजय सॉमिलला आग लागली, त्यानंतर नजीकच असलेल्या स्वस्तिक प्लायवूड आणि अंबाजी टिम्बर प्लायवूडच्या दुकानाला आग लागली. या आगीत हे सगळं भस्मसात झाले. आगीचे वृत्त कळताच नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. महापालिकेचे अग्निशमन दल आणि जैन इरिगेशनच्या बंबांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नागरिकांनी सॉमिलच्या मालकांना या घटनेबाबत कळवल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. भीषण आग पाहून त्यांनाही धक्का बसला. यावेळी आगीचे प्रचंड लोट आकाशात झेपावत होते. अग्निशमन दलाच्या बंबांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईबाबाच्या चरणी अर्पण केलेला मुकुट सोन्याचा नसून चांदीचा असल्याचे उघड झाले आहे. चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा दिला होता, मात्र शिल्पा शेट्टीने मुकुट सोन्याचा की चांदीचा याबाबत उल्लेख केला नव्हता. दरम्यान शिल्पा शेट्टीने दिलेला दानाचा संस्थांनी नम्रपणे स्वीकार केलाय. शिल्पा शेट्टीने दिलेला मुकुट चांदीचा असून त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. मूल्यांकन केल्यानंतर मुकुट चांदीचा असल्याचं समोर आलं. मुकुटाची किंमत 22,000 रुपये आहे अशी माहिती साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे. मात्र शिल्पा शेट्टींनी दिलेल्या दानाचा संस्थानने नम्रपणे स्वीकार केला असून काय आणि किती दान द्यावं ही भक्तांची श्रद्धा असते असे ते म्हणाले. त्याशिवाय शिल्पा शेट्टीनेही मुकुट सोन्याचा किंवा चांदीचा असल्याचा उल्लेख केला नव्हता असेही चंद्रशेखर कदम यांनी नमूद केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, शिर्डी. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने लवकरच पाठ फिरवल्याने सर्वत्र दुष्काळाच्या झळा जाणू लागल्यात. अशातच परिसरातील नदी नाले कोरडे ठाक पडले आहे, त्यामुळे येथील माणसांसह जनावरांच्या पाण्याचा आणि चाराचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. पाव्याचा रिपोर्ट. समुद्रपूर तालुक्यातून धाम व बोर नदी गेली असून ही नदी कोरडी पडली आहे, तर धामबोर प्रकल्पाच्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यावर सुजातपूर, सावंगी, देरडा, नांद्रा, आष्टा, बापापूर, जेजुरी, धानोरली, साकोरली यासह दोरडा, मंदनी, करंजी भोगे, करंजी काजी,
दिंदोळा यासह इतर गावातील शेतपिकांच्या सिंचनाकरता तसेच नागरिकांसह जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याकरता अवलंबून असते. मात्र आता नोव्हेंबर महिन्यातच नदी पाण्याविना ओस पडली असल्यामुळे सर्वत्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. कित्येक दिवसांपासून कालव्याचे पाणी सोडले नसल्याने शेतात पेरलेले चणा गहू हे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. तर सर्वात मोठा जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिक जेसीबीच्या सहाय्याने नदीत खड्डे करून त्यात साचणाऱ्या पाण्यातून जनावरांची तहान भागवताना दिसत आहे. या शेतकऱ्यांनी शेतपीक वाचवण्याकरता तसेच पिण्याच्या पाण्याकरता कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी संबंधित सिंचन विभागाकडे केली आहे. मात्र अजूनपर्यंत पाणी सोडले नसल्याने येथील नागरिकांमध्ये प्रशासनाच्या प्रति रोष निर्माण झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय. जर आतापासून आम्हाला पाणी मिळत नाही तर काय आमचा जीव गेल्यानंतर पाणी सोडण्यात येणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. आमच्या पाण्याच्या भीषण टंचाईत आहे. आता गावाची परिस्थिती अशी आहे का पियाले सुद्धा दोन दोन दिवस नळ येत नाही, विहिरीले पाणी नाही आहे. आणि आता जगण्याचा मोठा प्रश्न आहे. शेतीवाडी तर दूरच राहिली पण जीवन जनावर आणि माणूस जगाचा प्रश्न मोठा कठीण आहे. मोठी समस्या भीषण टंचाई आहे. पाणी प्रशासन पाणी नाही सोडून राहिलं. प्रशासन सांगन ते वाचते आहे ना. आधी सांगलं असतं हे आता चणा गिना लोकांनी पेरलं नसतं, आम्ही सुद्धा पेरलं नसता. प्रत्येक शेतकऱ्याचं 10,000 ते लाखापर्यंत आहे. लाखाचे वरचं उत्पन्न आहे. म्हणजे कसं आता 10 एकर कोणाचं, 20 एकर कोणाचं. मग आता बिना पाणी नाही सोडलं तर बिना यानं काही आत्महत्या करायची. बिना पाण्यालाच मराठी मुळे आहे. कारण नाही, त्याच्या धरणाचं पाणी सोडलं, आपल्या धरणाला पाणीच नाही सोडलं. अच्छा, ते नागपूर जिल्ह्याचं धरण आहे, त्यांनी पाणी सोडलं, ते आपल्या इकडे पाणी आलं शडेश्वरचं बिना कामाचे. आता आमदाराकडे गेलो, खासदाराकडे गेलो तर काही आमचं कोणी हाक कोणी घेणार नाही. पाण्याचा भीषण प्रश्न आहे इथं गावात. प्यायले पाणी जे विहीर आहे ते विहिरी आटत आली आणि जनावराले तर पाणी नाहीच नाही. शेतीचा तर काही उपयोग होत नाही. त्या गहू चणा पेरला लोकांनी ना तर त्याचं सगळं म्हणजे आता वाळून राहिला काही भाग. दरवर्षी पाणी येतो येते. आम्हाला कोणतीच कल्पना दिली नाही गव्हर्नमेंटनं. पाणी नाही आहे. लोक जेसीबी आणून गड्डे करून जनावराला पाणी पाजत आहे. परिस्थिती खूप बेकार आहे, गंभीर आहे पाण्याची. इथे गड्डे खोदू जेसीबीने पाणी काढणं चालू आहे सध्या गुरांना. आता जी खूप बिकट परिस्थिती आहे, मच्छ्या वारत आहे इकडल्या ह्या इकडल्या. बघा का नाही किती पाणी सोकल्यामुळे मच्छी मरत आहे. इकडल्या खासदार आमदाराचं काय म्हणणं आहे, निवेदन दिले आहे पण ते काही लक्ष देत नाही. इकडले खासदार आमदार रामदास भाऊतडस आणि आमदार समीर कुणार त्यांचे काय म्हणणं पडलं नाही, निवेदन दिले आहे पण सांगतो असे म्हणत होते. अच्छा. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शेवटी पण एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. राम मंदिर मुद्द्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. राम मंदिर उभारणीच्या मार्गात काँग्रेस सोडून खोडा. राजस्थानमध्ये मोदींचं वक्तव्य. अयोध्येमध्ये श्रीरामांचा भव्य पुतळा उभारणार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजीव भोर यांना अटक. संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुढे करत पोलिसांनी केली अटक. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येत वापरलेली दुचाकी आढळली बीडच्या मोरगावात. परिसरामध्ये एकच खळबळ. आणि इस्लामपूरच्या साकेत कांबळेचा खूनच. आरोपींना घेतले पोलिसांनी ताब्यात. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.